घरचा तंत्र आणि घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे. आता आपण इथे काय ठिकाणी आलेलो आहे काही रोपं नेण्यासाठी. तर आपल्याला इथे आता 10 रोपं भेटलेली आहेत. 10 रोपं बी आपण घेऊन जाणार आहेत. तर ही रोपं आहे पांढरीच्या काठीचे. ही बघा, ह्याचे फुलं आहे अशा प्रकारे पांढरे आहेत आणि वरी बी असं येतं. ही बघा, ही बरेच जण म्हणले पांढरीच्या काठीचं दर्शन घडवा, तिचा व्हिडिओ दाखवा, फुलं कशी आहेत, झाड कसं आहे. हे बघा, आणि खाली गेलं की हे बघा झाड असं आहे. ह्याच्यातून एक आपल्याला दोन जाती बघायला भेटतात. ही जरा मोठ्या पानाची एक आहे, दुसरी एक बघा भेटते ती आपल्याला छोट्या पानाची. हिचे काम दोन्हीचे एकसारखेच आहे. फक्त एक काय होतं आहे, एक कधी कोणची पाण्यात बुडते, कोणची बुडत नाही, एवढा बदल राहतो. त्याच्यामुळं एखाद्या माणसाचा गैरसमज होतो की पाण्यात बुडत नाही, तसं काही नाही. पण झाड एकच आहे, काम एकच करत आहे. जरी कुणाला रोपं लागत असले तर आता या जून महिना चालू होईल, जूनच्या आसपास आपण थोडे झाडं मागविणार आहेत. आता आपण इथं आलेलो आहे तर काही झाडं आपल्याला भेटतील. झाडं ज्यांना पाहिजे त्याने संपर्क करा आणि पटापटा झाडं घेऊन जावा. जसे जसे कुणी येतील तसे मी ती झाडं त्यांना देऊन टाकणार आहे लवकर, कारण आपण घरी सांभाळीत बसायला आपल्याला ज्यांना भेटतील त्यांना देऊन टाकायचे. काय सांभाळीत बसायची गरज नाही. आता पावसाळीमध्ये झाडं चिटकतात. पांढरीच्या झाडाची दुसरी तर आपला एक व्हिडिओ आहे, एक 19 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यात आपली सर्व माहिती दिलेली आहे की भूतभैरवाशासाठी ह्याचा मणी कसा वापरायचा, काय करायचं. ती घरच्या वैद्यमध्ये एक सर्व एक अशी माहिती दिलेली आहे पांढरीच्या काठीची. तुम्ही त्याच्यावर जाऊन तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता. तर ही पांढरीच्या झाडाचं आपल्याला एक मूल्यवान असं आपल्याला झाडं काही भेटलेत. तर ह्याने पांढरीच्या काठ्या काही ठिकाणी जाऊन ह्याच्या काड्याचे झाडं तयार केलेत. डोंगरातून काड्या आणून त्याला बरेच काही क्रिया करून थोडी हे काड्यापासून झाड तयार केलेलं आहेत. हे बघा, त्याची काडी अशी लावलेली होती. काडीपासून फुटलेले झाड आहेत आणि ओरिजिनल झाडं तुम्हाला भेटतील, याची गॅरंटीड आहे. पांढरीच्या काठीचंच, पांढरीचा मणी वापरा. पांढरीच्या पण घरामध्ये काही निगेटिव्ह ऊर्जा असली, काय असलं तर घरामध्ये तुम्ही काय करायचं, पानाची धुरी, पाना पांढरीच्या काठीचे पानं, पुन्हा नरक्याऊद, लाकडी नरक्याऊद आणि तगर आणि काळ्या धोत्रेचे बी, काळ्या धोत्रेचे पानं, ह्याचे जर घरात तुम्ही धुरी जर केली तर घरातून नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा सर्व निघून जायला मदत होते आणि घर एकदम तुम्हाला डोळ्यानं नाही दिसणाऱ्या शक्त्या, नाही दिसणारी डोळ्यानं असे काही हवेमधली काही शक्त्या तसेच त्रास करत नाहीत आणि ती घरातून पळून जातात कुत्र्यासारख्या. तर ही झाड त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. पांढरीच्या काठीचा उपयोग करा आणि झाडं घेऊन जावा एवढेच म्हणणं आहे. कारण बरेच 2 वर्षापासून आपल्याला एक इशेष्ट म्हणजे 2-3 वर्षापासून की बरेच लोकांनी म्हणलेले युनियन केली होती की झाडं आम्हाला पांढरीचे द्या, म्हणून त्यांच्यासाठी आपण एवढं हे प्रयत्न चालू आहे की पांढरीचे झाडं काही लोकांना लावण्यासाठी द्यायचे आहेत. प्रत्येकजण आपल्या आपल्या दारात एक का होईना झाड पांढरीचं लावा अशी एक कळकळीची विनंती म्हणलं तरी हरकत नाही. जेवढा होईल तेवढा ही पण व्हिडिओ बघा आणि लाईक करा, घंटेचं बटन दाबा. पांढरीच्या काठीचा उपयोग दुसऱ्याला पण सांगा आणि दुःखामध्ये कोणी असेल ते त्याला सुखात येण्यासाठी ही झाड एकदम रामबाण ठरणार आहे. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. परत एकदा राम राम मंडळी. ही बघा, झाड आपल्याला असं भेटलेलं आहे पांढरीच्या काठीचं. आज आपल्याला भरपूर आनंद पण झाला, झाड भेटले. राम राम.